विठोबा रामदास माळी राहणार जयनगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार. मी बऱ्याच वर्षापासून खरबूज टरबूजची शेती करतो आहे. मी बी एस एफची लायलपूर ही व्हरायटी 10 एकर क्षेत्र लागवड केली असून मी मल्चिंग केलं आहे. 6x2 झिगझॅग या पद्धतीने लागवड केली आहे. अगोदर बेसल डोस वगैरे टाकले. या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे एका वेळेला 5-5 6 6 पडं लागलेले आहेत. त्याचा घर चांगला आहे, वजन चांगलं आहे, त्याचा वेट चांगलं आहे, परत तिला कलर आहे आणि व्यापाऱ्यांचाही खूप मोठा डिमांड आहे. मार्केटला एक गाडी गेल्यानंतर दुसऱ्या गाडीसाठी व्यापाऱ्याचा फोन आलाच पाहिजे, कारण इतर व्हरायट्यांमध्ये ज्या गोष्टी नाही आहेत, कारण हिचा गोडवा इतर व्हरायट्यांपेक्षा खूपच चांगला गोडवा आहे. जर एखादा वेळेस एका माणसाने एकदा जर खाल्लं तर नवीनतेने खायला मागितलंच पाहिजे अशी ही व्हरायटी आहे. त्याच्यामुळे ही मार्केटला खूप चालणारी व्हरायटी आहे. हिचा जो कालावधी आहे इतर व्हरायटींपेक्षा 55 ते 60 दिवसामध्ये ही व्हरायटी तयार होते रोपं लावल्यानंतर. त्याच्यामुळे ह्या व्हरायटीला डिमांड पण चांगला आहे आणि इतर व्हरायट्यांपेक्षा रोग प्रतिकारक शक्ती खूपच चांगली आहे, कारण इतर व्हरायट्यांना खूप स्प्रे वगैरे लागतात पण या व्हरायटीला स्प्रेसुद्धा कमी लागतो. इतर व्हरायटींना विल्टिंगचा जास्त प्रॉब्लेम येतो पण ह्या व्हरायटीला विल्टिंग होत नाही. आजही मी 10 एकर क्षेत्रावर माझ्या क्षेत्रावर विल्टिंग आलेली नाही आहे आणि इतर व्हरायटींना तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे ह्या व्हरायटीला डिमांडही चांगला आहे आणि इतर व्हरायटी ही चालणारी व्हरायटी. मला सरासरी उत्पन्न एकरी 23 टन आलेलं आहे आणि 17 रुपयाचा जर भाव पकडला तर मला एकरी 3,91,000 रुपये उत्पन्न आलेलं आहे. तर माझा जवळजवळ 60-65,000 रुपये जर खर्च काढला तर मला खर्च वजा जाता एकरी 3,26,000 उत्पन्न आलेलं आहे खर्च काढून. आणि 10 एकरमधून जर हिशोब केला तर 10 एकरमधून मला एक जवळजवळ सरासरी 32 लाख रुपये नफा झालेला आहे. या व्हरायटीबद्दल सांगायचं झालं तर या कंपनीचे जे प्रतिनिधी येतात ते पण वेळोवेळी मदत करतात किंवा वेळोवेळी येऊन शेतामध्ये स्प्रे घेणं किंवा त्याला काय खतं देणं किंवा औषधं वगैरे सगळं वेळोवेळी येऊन मदत करतात. परत दुसरी गोष्ट म्हणजे या व्हरायटीला मार्केटमध्ये चांगली मागणी असल्यामुळे मी एखाद्या व्यापाऱ्याला जर पाठवलो त्या व्यापाऱ्याने जर बघितलं तर दुसरा व्यापारीही फोन करून मागून राहिला. म्हणजे या व्हरायटीला डिमांड सांगायच्या तात्पर्य म्हणजे खूपच चांगला डिमांड आहे. म्हणून ही व्हरायटी मार्केटमध्ये अतिशय खूप चांगली चालणारी असून शेतकऱ्यांना एक वरदानच आहे.